राष्ट्रीय ओबीसी मोर्चाकडून शहरात रॅली. राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाकडून ओबीसी आरक्षणासह विविध 10 मागण्यांसाठी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील प्रमुख मार्गावरून बंदचे आवाहन करण्यासाठी एक रॅली काढण्यात आली. केंद्र शासनाने ओबीसी जातीनिहाय जनगणना करावी, तसेच ईव्हीएम घोटाळ्याच्या विरोधात व ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावी, खासगी क्षेत्रात SC ST ओबीसी वर्गाला आरक्षण लागू करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी मोर्चाकडून भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. यामध्ये खामगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकेतून भारत बंदच्या रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करत सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला. आज संपूर्ण भारत देशामध्ये राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा अंतर्गत भारत बंदचं आवाहन केलेलं आहे आणि हा भारत बंद संपूर्ण देशामध्ये संपन्न होत आहे. शेगाव शहरामध्ये बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा या भारत बंदला या ठिकाणी राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या अंतर्गत आयोजित केलेला आहे. प्रमुख भारत बंदच्या मागण्या ह्या आहेत की केंद्र सरकारने जे OBC ची जातीनिहाय जनगणना न करण्याचे आदेश दिलेले आहेत त्या विरोधामध्ये प्रामुख्याने हा बंद होत आहे. सोबतच त्या ठिकाणी मजुरांच्या विरोधामध्ये जे काही कानून बनवलेले आहेत ते कानूनसुद्धा वापस केले पाहिजेत अशा महत्त्वपूर्ण 10 मुद्द्याला घेऊन हा भारत बंद या ठिकाणी होत आहेत. आणि हा भारत बंद यशस्वी करण्यासाठी बहुजन समाजातील SC ST OBC आणि मायनॉरिटीच्या सर्व समाजातून या लोकांनी या बंदला साथ सहयोग दिलेला आहे आणि हा बंद यशस्वी केलेला आहे. धन्यवाद. आज शेगाव येथेच नाही तर पूर्ण भारतभर हा भारत बंदचा कार्यक्रम चालू आहे. राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा याचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास पटेल सर यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वातून हा आज भारत बंदचा कार्यक्रम होत आहे. आमचे भारत बंदचं कारण एकच आहे की जे काही सरकारने शेतकऱ्याच्या विरोधात जे काही कायदे कानून बनवले तसेच OBC ची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. असेच 10 प्रकारचे मुद्दे आहेत, त्या 10 प्रकारच्या मुद्द्यावरून आम्ही हे आज भारत बंदचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि तो यशस्वीरित्या पार पडला. आज शेगाव येथे सर्व नागरिकांनी आम्हाला साथ सहयोग दिला, त्यांचे सर्वांचे धन्यवाद मानते. आणि यानंतर आमचे जर हे कायदे कानून आमचे जर हे मुद्दे जर सरकारने घेतले नाही, याच्या विरोधात जर कारवाई केली नाही, तर याच्याहीपेक्षा मोठे आंदोलन आम्ही छेडू अशी या दिवशी मी तुम्हाला ग्वाही देते.